तू आमच्या सिनेमात काम करशील, डान्स करशील? असं सरळ विचारलं मला. आणि मी सामनामध्ये सख्या रे घायाळ मी हरणी हा पिंजऱ्यानंतर आलेला माझा पहिला चित्रपट, आणि इथून माझ्या कारकिर्दीला सुरुवात झाली. 1000 ची नोट सारखं मी चित्रपट केला, जो कुणाच्याही नशिबात असा इनिंग येऊ शकत नाही. म्हणजे एक 60 वर्षाची झाल्यानंतर, किंवा 60-62 वर्षाची असेल, पण मी त्यावेळेला कदाचित मला वाटतं 54 वर्षाची होती मी, पण त्यावेळेला मी 80 वर्षाचं मी तो रोल केला आहे. आणि असं कुणाच्याही वाटायला येत नाही लास्ट इनिंगमध्ये माइलस्टोन रोल मिळणं, आणि जो मला मिळाला. मुलाची आई झाली तरी पण मी जवळजवळ 10 वर्ष मी ॲज अ हिरोईन म्हणूनच होते. म्हणजे 1 वर्षाचं माझं मूल होतं तरी पण मी दादा कोंडकरच्यावर हिरोईन म्हणून काम केलं होतं. आणि दादांची इच्छा होती की माझ्या चित्रपटात, मग तो कसला पण असू दे, उषा चव्हाणला आपण बेस्ट ॲक्ट्रेस द्यायचं, हा त्यांच्यामध्ये होता. आणि सगळे पत्रकार होते ते माझ्या बाजून होते, आणि मला कोणी गॉडफादर नव्हता, ना कोणी मंत्री नव्हता, ना माझ्या मागे काही दादा कोंडके नव्हते, असा तो टाय होता. पत्रकारांनी सांगितले की उषा नाईकलाच आम्ही बेस्ट ॲक्ट्रेस डिक्लेअर करणार, उषा चव्हाणला नाही. तर आम्ही जे निर्णय दिले ते आम्ही स्क्रॅप करणार आणि याच्यावर आम्ही बहिष्कार टाकणार. मंत्र्यांच्या मर्जीप्रमाणे जर पारितोषिक द्यायचे असतील तर ते तुम्ही द्या. नमस्कार, या विशेष मुलाखतीमध्ये मी सागर मालाडकर आपलं सहर्ष स्वागत करतो. मंडळी, यंदाचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार राज्य शासनाचा सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री उषाताई नाईक यांना जाहीर झालेला आहे. आणि अर्थातच याच अनुषंगाने या गप्पा असणार आहेत, आणि त्यांचीही मुलाखत घेताना सुद्धा आम्हालाही खूप भरून आलेलं आहे. आणि आमचं हे सौभाग्य आहे की आपल्यासोबत हा संवाद साधण्याचा योग आलेला आहे. आपलं अभिनंदन. इतकी दीर्घ 50-60 वर्षांची ही कारकीर्द, आणि 52 वर्ष आत्ता झाली यावर्षी, आणि या सगळ्यामध्ये खूप मोठा पल्ला तुम्ही गाठलेला आहे. काय सांगाल, काय आठवते तो जीवनगौरव पुरस्कार मिळालेला तो क्षण जो मी पाहत होतो त्या दिवशी, आणि तो पहिला दिवस ज्या दिवशी तुम्ही कॅमेरा फेस केलेला होता? मी कॅमेरा फेस केलेला मी सांगणार नाही, पण मी अण्णांच्या बरोबरच्या आठवणी सांगेन. कारण ज्या दिवशी मी शांतिकिरण स्टुडिओमध्ये शांताराम बापूंच्या समोर गेले होते, म्हणजे मुलींना निवडायचं काम चाललं होतं, पण मला अण्णांनी बघितलं. म्हणजे मी काय डान्स वगैरे नव्हता करून दाखवलेला अण्णांना, पण अण्णांनी मला बघितलं आणि काय त्यांना वाटलं माहीत नाही, ही मुलगी करेल आपल्याकडे काम, असं लगेच अण्णा म्हणाले. आणि मला असं वाटलं की मी अण्णांचं झनक झनक पायल बाजे अशी काही पिक्चर्स बघितली होती ॲज अ डान्सर म्हणून, त्यामुळे ते अण्णा माझ्या डोक्यात खूप होते. आणि मग मी अण्णांच्यावर काम करायला लागले. जवळजवळ 6 महिने आम्ही अण्णांच्या बरोबर होतो. हा पिंजरा पिक्चर, पिंजरा चित्रपट 72 ला रिलीज झाला तो. तर मी जस्ट 1 वर्ष मी या इंडस्ट्रीत आले होते, त्यामुळे लगेच मला पिंजरा मिळाला. पिंजऱ्याच्या सेटवरच मला जब्बारांनी बघितलं होतं. म्हणजे जसं अण्णांनी मला बघितल्यानंतर पसंत केलं होतं, तसंच मला जब्बारांनी त्या सेटवर मी डान्स करत होते तेव्हा म्हणाले की ही मुलगी कोण आहे, तिला बोलवा, असं म्हणून मला जब्बारांनी जवळ बोलवलं. तू आमच्या सिनेमात काम करशील, डान्स करशील? असं सरळ विचारलं मला. आणि मी सामनामध्ये सख्या रे घायाळ मी हरणी हा पिंजऱ्यानंतर आलेला माझा पहिला चित्रपट, आणि इथून माझ्या कारकिर्दीला सुरुवात झाली. अण्णांच्या बरोबरची एक महत्त्वाची आठवण म्हणजे ज्यावेळी आमचा पिंजरा संपला आणि आम्ही अण्णांना पाय पडायला मी गेले, अण्णांनी मला एकच सांगितलं, तू खूप मोठी होणार आहेस, तुझ्यात ते गुण आहेत, पण एकच करायचं, मेहनत मात्र कधीही सोडायची नाही, आपल्या कामावर प्रेम करायचं, जे काम येईल समोर ते प्रामाणिकपणे करायचं. हे जर तू करत राहिलीस तू असाच प्रवास करत राहशील, असं मला त्यांनी त्यावेळेला सांगितलं. आणि त्यांचं ते वाक्य मी आजही जपलेलं आहे. जसे अण्णा अनंत मानेंचे गुरु, अनंत माने हे माझे गुरु. आज व्ही शांतारामच्या गुरु परंपरेतली मी एकमेव एक आर्टिस्ट आहे, आणि ती पण आता शेवटची आर्टिस्ट आहे, कारण आमच्या परंपरेतला आता कोणीच आर्टिस्ट नाही आहे. त्यामुळे तोही मला अभिमान आहे. आणि आज अण्णांच्या नावाने मला ज्यावेळी पुरस्कार मिळाला आणि अण्णांनी दिलेला तो आशीर्वाद, हे सगळं आठवल्यानंतर मला असं वाटतं की मी एक कलाकार म्हणून आज माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. जशी मला अण्णांनी शिकवण दिली तशीच आध्यात्मिक माझे गुरु कलावती माता, त्यांची पण ती शिकवण असल्यामुळे ह्या दोन्ही शिकवणी की ना मी एकच शिकवणूक झाली माझी,
त्यामुळे हे ह्या शिकवणीवरतीच मी आज पुढे पाऊल टाकते. बरोबर. पण दिसला ग बाई दिसला हे जे गाणं आहे सुपर डुपर हिट, म्हणजे एकही अशी व्यक्ती नाही की म्हणजे ज्याला हे गाणं माहीत नाही, आणि त्यामधला तुमचा तो कॅमिओ, एक सोज्वळ मुलगी ती निरागस भाव आहे आणि ती त्याशिवाय नृत्यही करते, त्या उषा नाईक आणि आत्ताच्या उषा नाईक, उषा आजी आपण ज्यांना म्हणतो, हा सगळा पल्ला जेव्हा मी पाहतो मधला खूप काळ निघून गेला, म्हणजे तेव्हा तर तुम्ही अर्थातच पदार्पण केलं, मग तुम्हाला नायिका म्हणून तुम्हाला भूमिका आल्या, त्याच्यानंतर मग चरित्र नायिका, मग अनेक पॅरलल सिनेमामध्ये आपण कामं केली, आणि आत्ता तर तुम्ही मालिकासुद्धा करताय. हा सगळा प्रवास जर एका शब्दात जर सांगायचा तर कसा आहे? मी अभिनयाचं शिक्षण घेतलेलं नव्हतं, मी फक्त नृत्यांगना होते. या एका शिदोरीवरती मी या चित्रपटसृष्टीत आले. पण मेहनत करण्याची माझी वृत्ती ही लहानपणापासून होती, त्यामुळे मिळेल ते काम मी करत आल्यामुळे कदाचित मी व्हर्सेटाईल बनले. त्यामुळे मी डान्स, सोलो डान्स केले, ग्रुप डान्सपासून सुरुवात झाली होती, सोलो डान्स केले, सेकंड हिरोईन झाले, छोटे रोल केले, सेकंड रोल करता करता मी मेन रोल केले, असं करत 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 आले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला कुठलाही जो एक 10 वर्षांनंतर एक चेंज ओवर मिळत असतो प्रत्येक आर्टिस्टला, त्या 10-10 वर्षांनी चेंज होत गेले. मी जसं मी जसे मुलाची आई झाली तरी पण मी मुलाची आई झाली तरी पण मी जवळजवळ 10 वर्ष मी ॲज अ हिरोईन म्हणूनच होते. म्हणजे 1 वर्षाचं माझं मूल होतं तरी पण मी दादा कोंडकरच्यावर हिरोईन म्हणून काम केलं. 10-10 वर्षांनी टप्पे धरले तरी प्रत्येक वेळेला ज्यावेळेला टप्पा चेंज होतो त्यामुळे आपसुकच माझ्याकडे प्रत्येक भूमिका अशा येत गेल्या. म्हणजे मी ग्रुपमध्ये होते, नंतर सोलो डान्सर झाले, सेकंड हिरोईन झाले, हिरोईन झाले, लगेच मला निगेटिव्ह रोल्समध्ये मी सेंटर कॅरेक्टर झाले, मग मी चरित्र अभिनेत्रीकडे वळले. म्हणजे निगेटिव्ह रोल्ससुद्धा करताना मी ॲज अ हिरोईन म्हणूनच निगेटिव्ह रोल केले, म्हणजे मेन सेंटर कॅरेक्टर असंच केले. आणि त्याच्यानंतर मी चरित्र अभिनेत्री झाले. चरित्र अभिनेत्री झाले तरी मी सासू आणि आई अशीच होती, आजी झाले नव्हते. आणि स्वप्नांच्या पलीकडले एक सिरियल माझ्याजवळ आली आणि त्याच्यातला तो आजीचा रोल मला खूप आवडला, म्हणून माझं त्यावेळेला तसं वय पण नव्हतं तरी पण मी आजीचा तो रोल केला. आणि ती खूप खास्ट अशी आजी होती, असं मिक्स होती ती, ती नुसतीच खास्ट नव्हती, इकडे प्रेमळ पण होती आणि खास्ट पण होती. आणि हे माझ्यातले दोन्ही पैलू असल्यामुळे श्रावणी देवधरनी मला त्या रोलसाठी, म्हणजे हट्टाने मला त्या रोलसाठी घेतलेलं होतं. त्यामुळे मग माझ्यावरती आजीचा शिक्का पडला. आणि ज्यावेळेला आजी झाल्यानंतर 1000 सारखं मी चित्रपट केला, जो कुणाच्याही नशिबात असा इनिंग येऊ शकत नाही. म्हणजे 1 60 वर्षाची झाल्यानंतर की 60-62 वर्षाची असेल, पण मी त्यावेळेला कदाचित मला वाटतं 54 वर्षाची होती मी, पण त्यावेळेला मी 80 वर्षाचं मी तो रोल केला. आणि असं कुणाच्याही वाटायला येत नाही लास्ट इनिंगमध्ये माइलस्टोन रोल मिळणं, आणि जो मला मिळाला हो इंटरनॅशनलपर्यंतचे मला सगळे पुरस्कार मिळाले. आणि म्हणजे तसे पुरस्कार मला खूप मिळायला पाहिजे होते, पण खूप आधी मिळायला पाहिजे होते. बऱ्याच लोकांनी माझ्यावर अन्याय, एकदमच अप्रतिम. आणि त्याच वर्षी मला लपाछपीसारखा चित्रपट मिळाला ज्याला मला इंटरनॅशनल अवॉर्ड्स जवळजवळ 17-18 अवॉर्ड्स आहेत मला. म्हणजे असं एक वेगळंच चेंज झालं माझ्या. बरं, मला म्हणजे आणखी एक गोष्ट इथे जाणून घ्यायची आहे. आजचा हा जो अवॉर्ड होता तो म्हणजे चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार, पण याआधी सुद्धा आपल्याला राज्य शासनाचे पुरस्कार मिळालेले आहेत. जी ट्रॉफी आपण बघितलेली होती ती तर विशेष होतीच परवाची, पण आता त्याच्या आधीही आपल्याला नायिका म्हणून आपल्याला त्या दर्जाचा आपल्याला पुरस्कारही मिळालेला होता, ती आठवण सांगा ना. कारण का त्यावेळेला असे कुठले पुरस्कार सोहळे होत नव्हते, म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावरती, आणि तेव्हा ती चित्रफीत वगैरे जी त्या दिवशी दाखवलेली होती तशी कुठली मला वाटत नाही की एवढे दणक्यात होत होते ना. हा, माझ्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर प्रत्येक पारितोषिक घेताना मी माझ्या बाबतीत एक विक्रम घडलेला आहे, म्हणजे असा कोणाच्या बाबतीत झालेला नाही आहे. म्हणजे पूर्ण इंडस्ट्रीचा जर तुम्ही इतिहास काढला तर नाही झालेला. हळदी कुंकू ज्यावेळी माझ्यासमोर चित्रपट आला मी केला, आणि त्याच वेळेला मी कलावंती ज्याच्यामध्ये पिकल्या पानाचं माझं गाणं होतं, हां, ज्याच्यासाठी मला बेस्ट ॲक्ट्रेस म्हणून सगळ्या पत्रकारांनी मला हे केलं होतं, पण माझा कोणी गॉडफादर नव्हता किंवा कोणी मंत्री संत्री माझे फार परिचयाचे किंवा ओळखीचे नव्हते. त्यावेळेला उषा चव्हाण आणि दादा कोंडकेंच्यामध्ये एक टाय होता. उषा चव्हाणचं म्हणणं होतं की तुमच्या पिक्चर
चित्रपटात मला कुठे बक्षीस मिळतं असं त्यांच्यातला तो वाद होता. आणि दादांची इच्छा होती की माझ्या चित्रपटात, मग तो कसला पण असू दे, उषा चव्हाणला आपण बेस्ट ॲक्ट्रेस द्यायचं, हा त्यांच्यामध्ये होता. आणि सगळे पत्रकार होते ते माझ्या बाजूने होते. आणि मला कोणी गॉडफादर नव्हता, ना कोणी मंत्री नव्हता, ना माझ्या मागे काही दादा कोणके नव्हते, असा तो टाय होता. पत्रकारांनी सांगितले की उषा नाईकलाच आम्ही बेस्ट ॲक्ट्रेस डिक्लेअर करणार, उषा चव्हाणला नाही, कारण तिला मिळालं ते बोटला मी तिथं गुदगुले. ही सगळी आठवण जी आहे ती गाथा मराठी सिनेमाची इसाक मुजावरांचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये ते पण होते. त्यावेळेला पत्रकार म्हणून होते आणि त्यागराज पेंढारकर सारखे मोठे असे सगळे पत्रकार होते. आणि म्हणाले तुझ्यासाठी आम्ही भांडतोय. मला काही कळलं नाही, कारण मी एकतर फारच मला काम करणे एवढंच माहिती होतं, हे बक्षीस मिळणं पारितोषिक. काय कुठला होता? 1979 त्यावेळेस ते प्राईस होत. आणि मला म्हणाले की नाही, प्राईस मिळणं हे फार महत्वाचं असतं. मला काहीच कल्पना नव्हती. त्यागराज पेंढारकर म्हणाले की तुझ्यासाठी आम्ही भांडतोय. म्हटलं ठीक आहे. मग त्यागराज पेंढारकर सांगितले, जर त्या मुलीला तुम्हाला बेस्ट ॲक्ट्रेस म्हणून द्यायचं नसेल तर आम्ही जे निर्णय दिले ते आम्ही स्क्रॅप करणार आणि याच्यावर आम्ही बहिष्कार टाकणार. मंत्र्यांच्या मर्जीप्रमाणे जर पारितोषिक द्यायचे असतील तर ते तुम्ही द्या. असं इतका टाय झाला. हो हो, इतका मोठा टाय पडला माझ्यासाठी. म्हणजे जी माझी माणसं, माझी कोणीच नव्हती पण ती सगळी माझी माणसं म्हणून माझ्यासाठी उभी राहिली होती त्यावेळेला इंडस्ट्रीत. म्हणजे लवकर डिक्लेअरच होत नव्हतं त्यावेळेला बक्षीस. मग त्यावेळी मग हां माझ्यामुळे फक्त. मग त्याच्यानंतर मग परत बैठक झाली मंत्र्यांची आणखीन परीक्षकांची. नाही, आम्हाला उषा चव्हाणला तर द्यायचं आहे. ते म्हणाले तुम्ही द्या, उषा चव्हाणला द्यायचं आहे ना बेस्ट ॲक्ट्रेस. पण त्या मुलीचा सहाय्यक अभिनेत्री म्हणून अपमान करायचा नाही. याच्या गोष्टीवरती पत्रकार अडले. मग त्या वर्षी विशेष अभिनेत्री हा पुरस्कार सुरू झाला. बरोबर. हां, तो पुरस्कार त्या वर्षी सुरू झाला. तो मला पहिला मिळाला. आणि माझ्याबरोबर त्याच चित्रपटात अशोकने एक वेगळ्या गेटअपमध्ये काम केलं होतं म्हणून मग आता अभिनेत्रीला सुरू केलं. मग अभिनेत्याला पण द्यायला पाहिजे म्हणून मग तो अशोकला दिला. म्हणजे हा पहिला विक्रम झाला. त्याच्यानंतर फिल्मफेअर अवॉर्ड होतं. मला देवा शपथ खरं सांगेन, ॲज अ हिरोईन म्हणून मला फिल्मफेअर अवॉर्ड डिक्लेअर झालं होतं. आणि मला सांस्कृतिक खात्यातून फोन आला की तुम्ही नेहमीच चांगली कामं करता, तुम्हाला नेहमीच चांगले पारितोषिक मिळतात, अजूनही तुम्ही कराल, अजूनही तुम्ही मिळवाल. मला सुरुवातीला कळलं नाही की हा असा काय फोन आला. मी म्हटलं ठीक आहे. म्हटलं काय पाहिजे तुम्हाला माझ्याकडून, असं मी सरळ विचारलं. ते म्हणाले की ह्यावेळेला आम्ही अलका कुबलला स्त्रीधनसाठी नवोदितांना आपण प्रोत्साहन करायचं आहे, त्यामुळे तुम्ही तिच्यावर बरीच कामं केले, तिला द्यायची आमची इच्छा आहे. मी म्हटलं द्या. नाही म्हणजे सगळ्यांनी तुमचं नाव डिक्लेअर केलं आहे त्यामुळे सगळे पत्रकार म्हणतात की तिची परमिशन घ्या असं म्हणतात. म्हटलं मला काय त्याच्याबद्दल काही हे नाही आहे, तुम्ही जरूर द्या. म्हटलं मला खरं वाईट वाटलं. म्हटलं घरची लोकं आपल्यावर कसं अन्याय करतात ना, कारण आमचं कोणी माझं कोणी गॉडफादर नव्हतं. प्रत्येक वेळेला मला हा असा अनुभव आला. ठीक आहे म्हटलं द्या. कारण मला काहीच त्याचं हे कौतुक फारसं नव्हतंच, कारण पहिल्यांदा असं झालं होतं त्यामुळे मी काय एवढा विचार नाही केला त्याचा. पण दुसऱ्या त्यांनी तिला दिलं. पण दुसऱ्या दिवशीच त्या सेम चित्रपटाला मला फिल्मफेअर अवॉर्ड डिक्लेअर झाला. पण मला इतकं ते वाईट वाटलं होतं की मी ते फिल्मफेअर अवॉर्ड घ्यायला मी गेले नाही. कारण त्यावेळेला फक्त मराठीला चारच पारितोषिक द्यायचे, एक अभिनेत्री, एक अभिनेता, हां, आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि दिग्दर्शक. मी काही घ्यायला गेले नाही. ते लोक म्हणाले की क्या आहे मराठी आर्टिस्ट लोक, हम लोक इतना इनको पैसे देते है लेकिन ये तो कोई आते नहीं, अपमान करते हैं हमारा. म्हणून त्या दिवशी त्यांनी बंद केलं फिल्मफेअर अवॉर्ड द्यायचं. मराठी लोकांना मराठी अवॉर्डच बंद केलं. चार जी देत होते बंद केली. पण बऱ्याच दिवसानंतर 1000 नोटच्या वेळेला रितेश देशमुखने परत मराठी फिल्मफेअर अवॉर्ड स्टार्ट केलं, फक्त मराठी अवॉर्ड. आणि ते अवॉर्ड मला मी पहिल्यांदा स्टार्ट झालं आणि मीच जाऊन पहिला 1000 नोटला घेतलं. मला असं मी त्या दिवशी बोलले पण की माझ्यामुळे हे बंद पडलं आणि आता आज माझ्यामुळे ते परत सुरू झालं. पण मला ताई सांगा की नृत्यांगना त्याशिवाय नंतर मग अभिनय हे सगळे भूमिकाही पार पाडत असताना नृत्यकार म्हणून एक वेगळी एक म्हणजे लोकांची एक वेगळा एक समज असतो
की बाबा त्यावेळेला 70s च्या दशकामध्ये अर्थातच खूप एक असाही काळ होता, स्थित्यंतराचा काळ होता, मराठीमध्ये एकतर खूप पॅरलल सिनेमेसुद्धा बनत होते आणि खूप ही इंडस्ट्रीज नाही बॉलिवूडसुद्धा पूर्ण भारतीय समस्त सृष्टी जी आहे ती एक स्थित्यंतराचा काळ पाहत होती. अशात कुठेतरी नृत्य करणं हे कसं, म्हणजे तुम्हाला काय काय प्रतिक्रिया मिळत गेलेल्या होत्या, विरोध झाला का किंवा नाही? मी एक तर नृत्यांगना म्हणूनच आली होते आणि त्यावेळी माझी ती एक इमेज झाली होती आणि त्याच्यामध्ये माझं असं होते की मी भले उषा चव्हाण, लीला गांधी वगैरे अशा बऱ्याच होत्या पण बऱ्याच लोकांचं क्लासिकल बेस नव्हता जो माझा होता. मी क्लासिकल शिकलेली होती, मी भरतनाट्यम शिकलेली आहे, मी कथ्थक शिकलेला, हा माझा बेस पक्का होता. त्यामुळे माझ्या नृत्यामध्ये मला काहीतरी वेगळेपणा आलं पाहिजे असं वाटायचं आणि माझ्या या गोष्टीला मला रंजन साळवे म्हणून डान्स डिरेक्टर जे होते त्यांची जी नजाकत होती ती मी जास्त आत्मसात केली आणि त्याच्यानंतर मी प्रत्येक तमाशा म्हणजे थिएटरमध्ये जाऊन जुन्या लोकांचे मी लावण्या बघितले. मला हे अनंत मानेंनी मला दाखवलेलं आहे, शिकवलेलं आहे किंवा ते म्हणाले की हा नृत्य हे वेगळं असतं, आपल्यासाठी नृत्य करायचं असतं, लोकांना आनंद मिळायचं. त्यामुळे माझ्या नृत्यामध्ये एक वेगळेपणा आला, जी नजाकत पण आली, मी फास्ट डान्सर असल्यामुळे फुटवर्क आणि हे म्हणजे क्लासिकल असल्यामुळे तो पण भागाला सगळंच आलं. पण त्यावेळेला एक असं होतं की लावणी नृत्य करणारी बाई म्हणजे तिला अभिनय काही येत नाही असा हो असा समज होता आणि जे कोण नृत्य करत नाही त्यांना अभिनय सम्राज्ञी असं म्हणायचे. म्हणजे एका बाजूला रिमा वगैरे म्हणजे त्या कधी नृत्य करा म्हणजे शिकली असून सुद्धा ते नृत्य करायचे नाही, कारण हा ठप्पा असायचा नृत्य करणाऱ्या बाईला अभिनय नाही आणि नृत्य न करणाऱ्या बाईला अभिनय असं होतं. आणि ज्यावेळी मी मी बाबू बँड बाजा म्हणून एक पिक्चर केलेला आहे ते बघितल्यानंतर जब्बार म्हणाले तू असं काम करते, म्हटलं त्यांना मी गोडबोले म्हणायचे, मी आजही त्यांना गोडबोले म्हणते. मी कधी जब आहे ते नाही सांगत, तो ठीक आहे प्रेमाचा भाग आहे. तर म्हटलं काय गोडबोले, आम्ही पहिल्यापासून अभिनय करतो, तुम्हाला कधी दिसत नाही, तुम्ही फक्त नृत्य बघता आणि त्यांच्याकडे नृत्य नसतं ना. मी कर्नाटकात गेले असते तर माझं हे दोन्हीचं छान झालं असतं, मी गेले नाही तुमच्याकडे आले असं म्हणाले पण मी त्यांना. आणि पारितोषिकाचा एक विक्रम माझ्या बाबतीत सांगते, सांस्कृतिक खात्याने 12 पारितोषिक दिली जात होती ना आत्ता तुम्ही, मला वाटतं सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे होते त्यावेळेला, म्हणजे आदिवासी म्हणा अमक म्हणा असे बरेच ते 12 काही ते पारितोषिक असतात. तर त्यांनी पहिल्यांदा चित्रपटामधल्या कलाकारांना आपण हे पारितोषिक दिलं पाहिजे, म्हणजे ज्यांचं विशेष काम झालेलं आहे तर तो पुरस्कार हे पहिला मिळवायचं मान माझाच आहे. बरोबर. या सगळ्या दीर्घ प्रवासामध्ये अनेक चित्रपट आपण केलेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे भूमिकासुद्धा तुम्ही साकारल्या, सगळेच भूमिका वाखाणल्या गेलेल्या, पण आम्हाला कुठेतरी असंही जाणवतं की जे रोल्स होते ते थोडेसे कधी कॅमिओ किंवा कधीतरी मोठ्या टप्प्याचे नव्हते किंवा कधी कधी मालिकांमध्येही असले तर कधी कधी थोडेसे असं का, म्हणजे आपण थोडे गेस्ट अपिअरन्स वगैरे अशा का? त्याचं कारण मला माहिती नाही, एकतर मी स्पष्ट बोलणारी असल्यामुळे मी सांगेन की माझं आडनाव बऱ्याच ठिकाणी मार खाल्लेलं आहे, मी नाईक आहे. मी अगदी जर देशपांडे जोशी कुलकर्णी असते तर कदाचित माझं खूपच कौतुक झालं असतं, माझं तसं नाही झालं, मी नेहमीच सांगते. आणि आज असं वाटतं की ह्या वेळेला ह्या वयाला आल्यानंतर हे स्पष्ट बोलायला काहीच हरकत नाही. पूर्वी बोलत नव्हते, आता मी बोलायला लागले, स्पष्ट बोलते, म्हणजे कदाचित तुम्हाला हे काहीतरी वाटेल पण माझं मी एकतर गॉडफादरने असं छोट्या ह्याच्यातून मी आले, शो करायचं कधी माहिती नाही, फार आपण कोणीतरी आहोत किंवा मला काहीतरी फार मिळालेलं आहे, मी बरंच काम केलं आहे, हे कधी दाखवायची पण मला कधी सवय नव्हती, मला तेव्हाही नव्हती, आजही नाही, कदाचित ही मला पुढे मागे पण येणार नाही. कारण मी आध्यात्मिकातली असल्यामुळे ज्या गुरूंच्या आध्यात्मिकमध्ये माझी आत्ता माझ्या मनाची जडणघडण जी होती आहे त्यामुळे तिथं तर बाह्यरंगाला काहीच किंमत नसल्यामुळे, अंतरंगाला किंमत असल्यामुळे कदाचित त्या गोष्टीचं मला फारसं मोल वाटत नाही. फक्त काम करत राहणे, चांगलं जे काम येते ते करत राहणे आणि पुढे सरकणे, एवढंच मी शिकत आले आणि कदाचित मी मरेपर्यंत मी हेच करत राहीन. त्याच्यामध्ये मी कदाचित मला बरी पारितोषिकं मिळाली किंवा मला आता अण्णांच्याबद्दल ह्या पारितोषिक मिळालं तरी पण असं फार काहीतरी प्रत्येकाला वाटत असं मला काय त्याचं असं इतकं हे नाही वाटत. ओके, माझी कारकीर्द तेवढी झाली होती ना,
म्हणून मला मिळालं. नाही पण आपली इतकी मी शांत आहे. पण तरी पण जर विचार केला तर खरंच ती म्हणजे उत्तम आहे, वाखाणण्यासारखी. आणि मधला जो पिरियड होता साधारणतः 90 दशकामध्ये, मला वाटतं आपला मुलगा थोडा मोठा होत होता या सगळ्या टप्प्यात, म्हणून कदाचित आपण ब्रेक सुद्धा घेतलेला. नाही, मी मुलासाठी कधी ब्रेक घेतला नाही. फक्त त्याची 12वी होती त्यावेळी, मात्र मी 6 महिने काम केलं नाही. पण त्या 6 महिन्यामध्ये मला असा अनुभव आला की काही चित्रपट असे होते की ते 6 महिने होईतोपर्यंत ते चित्रपट थांबले. ते म्हणाले की नाही नाही तुमच्याबरोबरच करायचं आहे. मला वाटतं 12वीचं त्याचा फिजिक्सचा शेवटचा पेपर होता आणि काहीतरी मी त्यावेळेस संजय नार्वेकर बरोबर मी एक पिक्चर करत होते. मला त्याचं टायटल नाही आठवत, कारण मी इतकी पिक्चर्स केले तर मला कधी कधी खरंच मला आठवत नाही. तर त्या चित्रपट मी म्हटलं नाही सर तुम्ही करा, तुम्ही एक सेट मांडून ठेवू नका, तुम्ही शूटिंग दुसरी कोणी पण नाही म्हणे ताई, आम्ही एक दिवस अजून लेट करू शूटिंग, पण तुम्हीच करायचं आहे हा रोल. म्हणून माझ्यासाठी थांबले. आणि म्हणजे हे हाही मला अनुभव आला, भले बाकीच्या लोकांनी कोणी कोणी अन्याय पण केले असतील, पण काही असे पण लोक होती की माझ्यासाठी थांबत होते आणि मलाच घेऊन काम करत होते. या सगळ्यामध्ये एक अभिनेत्री हा जो किताब असतो तो दर्जा राखून ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं. ते जे आपल्याला मिळालेलं वलय असतं, एका मिळालेलं यश असतं, पुरस्कार असतात, सगळ्यांकडून कौतुक होत असतं, ते अभिनेत्रींनी टिकूनही ठेवायचं असतं. तुमच्या काळामध्ये ही स्पर्धा होती ताई, हे सगळ्या गोष्टी आपल्याला जेव्हा यश मिळतं हे सगळं कसं याला आपण कधी म्हणजे कसं आपण त्याला सामोरं जायचं, ते कसं पचवायचं आणि ते कसं राखून ठेवायचं, कोणाकडून आपल्याला ह्याचे धडे आपल्याला मिळालेले होते, चढ उतारही आले असतील अनेक, ते काय होते? माझ्या बाबतीत नेहमी असं झालंय की म्हणजे नाण्याच्या दोन्ही बाजू असतात, यश पण असतं आणि अपयश पण असतं. माझं ज्यावेळेला मला एखादा चित्रपट मिळाला किंवा चांगला मिळाला, मला बक्षीस मिळालं, तर माझं फारसं कोणी कौतुक नाही केलं, माझं कधी कौतुक नाही झालं. म्हटलं कशी तुम्हाला माझं आडनाव कदाचित मार खात असेल, माझं फार कौतुक नाही झालं. त्यामुळे माझं कौतुक न झाल्यामुळे एका अर्थी ते चांगलं झालं असं म्हणते मी आज म्हणते. त्यामुळे मी ठीक आहे, नाही झालं ओके, मी पुढे सरकले, म्हणजे पुढं काम करत जायचं. त्याच्याकडे झाली पास झालं ते, कोणी नाही कौतुक केलं ना राहू दे. त्यामुळे माझ्या घरी तुम्ही आल्यानंतर जर माझी ही बक्षीस एवढी आहेत, म्हणजे 2 टेबल भर एवढी एवढी सगळ्या त्या मूर्त्या आहेत एवढ्या, पण नाही माझ्या मुलाला पण त्याची काय फारशी आवड नसल्यामुळे असं ते ठेवून दिलेलं आहे वरती. म्हणजे लोकांच्याकडे बघितल्यानंतर त्यांनी खूप छान मांडलेलं असतं, त्याचे कपाट त्याचे शोकेस वगैरे केलेलं असतात. माझ्या मुलाला त्याचं काही इतकं हे नसल्यामुळे मलाही काय त्याचं काही वाटलं नाही. आणि माझ्या मुलाला मी कधी इंडस्ट्रीत आणलं नाही, कारण मी इतके लहानपणापासून अपमान, इतके अपमान, इतकं त्रास, इतकं हे सहन केलेलं आहे ना, त्यामुळे मी माझ्या मुलाला कधी इकडे सावलीला पण आणलं नाही. कदाचित माझा मुलगा म्हणून माझ्या मुलाचं पण कोणीतरी अपमान करतील ह्या भीतीपोटी मी माझ्या मुलाला कधीही या इंडस्ट्रीत आणलं नाही. म्हणजे आजही माझा मुलगा जर इथे ठाण्यात आला तर मी माझ्या मुलाला इथं सेटवर बोलवेनच नाही आणि माझा मुलगा पण येणार नाही. म्हणजे मी अशी माझी जडणघडण झाली. त्यामुळे फक्त काम करणे, आलेलं छानपैकी काम करणे, पुढे सरकणे, छानपैकी काम करणे, पुढे सरकणे. त्यामुळे ती बक्षीस मिळाली किंवा काय झालं ओके अच्छा ठेवून देणे. त्यामुळे आणि त्यातल्या त्यात मी अजूनही सांगते, मी कलावतींची अनुग्रहित झाले त्यामुळे कदाचित हे माझ्यावर होत असल्यामुळे, कदाचित हा मला मार्ग मिळाल्यामुळे मी बाह्यरंगाला फारसा आज किंमतही देत नाही. मी अंतरंग समजते, अंतरंग हे फार महत्त्वाचं असतं. आणि ते जर ज्याचं मजबूत असेल ना, मग ते काहीही समोर कितीही येऊ तो माणूस डगमगत नाही आणि मी डगमगत नाही. मी चालत राहते, भले कासवाची चाल असेल माझी, पण मी चालत राहते. आणि हे चालणंच माझं टॉनिक आहे, हे चालणंच माझं जीवन आहे आणि हे चालणंच माझं सक्सेस आहे असं मी समजतो. आणि आज म्हणजे वयाची आज 70 आसपास येऊनही आज मी 68 आहे. लोकांनी मला 70-72 केलेलं आहे, मी नाही होईन मी 70 पण इतक्या टवटवीतपणे आज तुम्ही एकदम यंगस्टरला लाजवेल अशा पद्धतीने आपण काम करताय सिरियलमध्ये, अगदी सफाईदारपणे तुमचा सध्याचा वावर सुरू आहे. मला ह्याच्यामध्येच एक जोडून मला आता प्रश्न विचारायचा, मुलाचाच आत्ता विषय निघाला ओम ओम नाव आहे ना, तर अर्थातच यामध्ये फॅमिलीचा जो पाठिंबा मिळणारा असतो तो कसा होता नेमका आपल्याला,
एक मुलगा म्हणून त्यांनी दिलेला सपोर्ट, कारण का इकडे एक तर आधीच एक तर अस्थैर्य आहे पूर्ण इंडस्ट्रीमध्ये, आणि त्यातही आपल्याला इकडे तग धरून राहणं हे खूप मुश्किल असतं एक आर्टिस्ट म्हणून. पण ह्या सगळ्यामध्ये एक पाठिंबा म्हणून कुटुंबच एक एकमेव अशी गोष्ट असते की जे आपल्याला कायम आपल्या सोबत असते. तो पाठिंबा त्यांचा, ते शब्द कसे होते? माझ्या मुलाला या इंडस्ट्रीबद्दल फारसा इंटरेस्ट नाही, मी आधीच सांगितले तुम्हाला. पण माझी फॅमिली अशी होती की आम्ही खूप गरीब होतो, त्यामुळे मी काम करणं खूप गरजेचं होतं. त्यामुळे माझी मुलगी काम करतेपेक्षा माझी मुलगी, माझ्या आई वडिलांचं असं होतं की आज घरामध्ये सगळ्यांचं पोटपाणी सगळं चालतं हे डोळ्यासमोर होतं. त्यामुळे त्यांच्या डोळ्यासमोर ते होतं, त्यामुळे त्यांनी कधी अपोज करायचा प्रश्नच नव्हता. आणि माझ्या आईचं म्हणणं होतं की भले हे तू करत असलीस तरी नाव राहिलं पाहिजे, नाव मिळवलं पाहिजे, आपण जे करतो ते नाव राहिलं पाहिजे, आपण काम केलं पाहिजे, असं चांगलं काम करत राहा की ते नाव मिळालं पाहिजे. मग त्यावेळेला मला, खरं सांगते, मी ग्रुपमध्ये करत होते, मला 10 रुपये 15 रुपये मिळायचे. सोलो डान्स केला तर कधी कधी 100 रुपये मिळायचे, कधी 400 रुपये मिळायचे. पण ते 400 रुपये ते 100 रुपये महत्त्वाचे नव्हते मला. मला मोठं होणं, मला काम करणं आणि नाव मिळवणं हे महत्त्वाचं होतं, की मला मोठं कोणीतरी व्हायचं आहे, मला माझं काहीतरी नाव हे व्हायला पाहिजे. म्हणजे आज मी जे केले, मराठी चित्रपटसृष्टीचा ज्यावेळी इतिहास लिहिला जाईल, तर उषा नाईकसाठी एक लाईनने एक पॅरेग्राफ नक्कीच लिहिला जाईल. इसाक मुझावरांनी लिहिलेला ते अगदी भरभरून, म्हणजे तुमच्याविषयी जेवढे कौतुकोद्गार ते काढलेले आहेत गाथा मराठी सिनेमाची मध्ये, ज्यावेळेला मराठी सिनेसृष्टीला 100 वर्ष झालेली होती, भरभरून त्यांनी खरं तर लिहिलेलं आहे. आणि त्यांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे की आपल्यासारख्या अभिनेत्रीचं इथे असणं हे त्यावेळेला खरं तर खूप महत्त्वाचं होतं, कारण का शांताराम बापूंच्या स्कूलमधून येणं आणि मग त्यांचाही वारसा पुढे चालवणं हे त्यावरती तुम्ही खूप ते साध्य केलं. आणि अर्थात शांताराम बापूंचे कुठले संस्कार आहेत जे आता तुम्हाला पुढच्या पिढीला तुम्हाला द्यायचे आहेत? कारण का आत्ताची जी पिढी आहे त्यांनाही खूप शिकायचे आपल्यासारख्या ज्येष्ठ मंडळींकडून, त्यांनाही मार्गदर्शन हवं आहे आमच्या आपल्यासारख्या व्यक्तींकडून. तर काय सांगाल त्यांना आज या मुलाखतीच्या निमित्ताने? जे मी माझ्या गुरुजनांच्याकडनं शिकले, मेहनत करणे, आपल्या कामावर प्रेम करणे. समजा छोटं काम असलं म्हणून नाराज नाही व्हायचं, करत राहायचं, ते प्रामाणिकपणे करायचं. कारण आपण जे काम करतो ते रंगदेवतेची सेवा असते, आणि रंगदेवता ही कधी ना कधी आपल्यासाठी फार मोठा दरवाजा उघडून ठेवते. त्यावेळी अतिशय छानपैकी काम येतं. माझ्याबरोबर बरेच लोकांनी कामं केलेले, म्हणजे मकरंद अनासपुरी म्हणा, सयाजी शिंदे, भरत जाधव. ज्यावेळी मी विदूषक करत होते, विदूषक एक होता विदूषक, त्यावेळी ही मंडळी अशी ग्रुपमध्ये येऊन उभी राहत होती आणि मला खूप वाईट वाटायचं. तर मी पण तिथूनच आलेली आहे, तर मी सयाला म्हणायचे, अरे तू इतका टॅलेंटेड आहेस आणि तुला अजून कसं रे काम मिळत नाही? म्हणे बघा ना ताई, आज मी किती वयाचं झालो, मला वाटतं त्यावेळेस मोठा सगळ्यात वय झालो 38 वगैरे होता तो. म्हणे बघा ना ताई, मला अजूनही काम मिळत नाही. म्हटलं मिळणार, तू नको असा विचार करूस. ही रंगदेवता कधीही कुणाचं नुकसान करत नाही. तू प्रामाणिकपणे काम करतेस ना, तू मोठा होणार, असं मी लोकांना सांगत आले. तसंच मी मकरंदला पण सांगत आले, की म्हटलं नाही होणार, कारण 12 वर्षानंतर मग मकरंदचं लाईफ म्हणजे चेंज झालं. हां, त्याच्या तोपर्यंत त्याला काम मिळतो, म्हणजे कधी आम्हाला मिळणार हो ताई कधी. त्याच्यावर माझ्यावर त्यांनी लग्नाला चलामध्ये तो आणि मंगला बनसोडेंचा मुलगा होता, दोघंही छोटे रोल करायला माझ्या बाजूला होते. आणि म्हणे आमचं कधी होणार हो ताई आमचं? म्हटलं अरे होणार होणार, का नाही होणार? ही रंगदेवता कधीही कुणाला असं ठेवत नाराज करत नाही. प्रत्येकाचे दिवस भरले की ती तुमचं भाग्य उदयाला आणतेच आणते, लक्षात ठेवा. कधीही नाराज होऊ नका, काम करत राहा, मेहनत करत राहा, आपल्या कामावर प्रेम करा. बस मी तेच करते आणि मी येणाऱ्या पिढीलाही तेच सांगेन की आपलं काम प्रामाणिकपणे करा, त्या कामाचा आनंद घ्या, पुढे चला. सध्या तर आपण मालिका करतच आहात, नाटकांमध्ये भूमिका करण्याची इच्छा आहे का? कारण का लाईव्ह स्टेज परफॉर्मन्सवरती जसं आपण नृत्यात केलं तसं मी नाटकं केली 2-3, मला वाटतं जंगली कबूतर. म्हटलं ना की ग्रामीण आणि सोशल असा फार फरक त्यावेळेला पडायचा, त्यामुळे ग्रामीणचं हे असल्यामुळे
मी लोकनाट्य केली निळभुवनच्या बरोबर. मी जवळजवळ 5-1 वर्ष त्यांच्याबरोबर. तुम्ही अभिनेत्री म्हणून हा त्यांच्याबरोबर त्या ग्रुपमध्येच होते मी. हा नाही ते शेवट एक माझ्या वेळेला ब्लॅक अँड व्हाईट संपत आलेलं आणि कलर स्टार्ट असं दोन्ही. हा पण मी निळभुवनच्या बरोबरच मी 5-6 वर्ष होते. मला ते धर्मकन्या म्हणून मानायचे. मला म्हणजे मला मुलगीच मानायची. ही माझी धर्माची मुलगी मानायची. त्यांना माझं छानपैकी लग्न वगैरे करून द्यायचं होतं. त्यांना मला या इंडस्ट्रीत ठेवायचं नव्हतं. पण माझी तशी इच्छा नव्हती. म्हटलं नाही नाही मला मोठं व्हायचं, मला काम करायचं, मला नाही लग्न करायचं. म्हणजे असं दोघांचं हे होतं, नातं होतं. त्यामुळे मी त्यांच्याबरोबर राहिले आणि त्या करता करता मी लगेच हिरोईन झाले. त्यामुळे मी नाटकात फार काम केलं नाही. आणि निळभुवनच्यासाठीच मी जंगली कबूतर केलं लालन सारंगच्या वेळेस. म्हणजे तू कर मी आहे तिकडे म्हणून त्यांच्यामुळे मी ते नाटक केलं होतं. पण ते करत असताना मला इकडे चित्रपट मिळत होते. मला भले पण माझा ओढा जास्त चित्रपटांकडे होता, नाटकामध्ये नव्हता. पण तरी पण पणशीकरांचं ती तिथे तशीच ती असं काय ते एक नाटक होतं. ते म्हणाले की हा रोल उषा नाईक करेल असं त्यांनी हे केलं. हा रोल हा म्हणजे बरेच त्यांनी आर्टिस्ट बघत होते नाटकात. पण हा रोल फक्त उषा नाईक करेल असं बा म्हणजे एवढे मोठे नाटकातले दिग्गज ते. मी तर त्यांच्या पुढे कोणीच नाही. मी 50 प्रयोग करायचं असं ठरवलं. त्यानंतर मी नाही करणार. मी आधीच सांगितलं कारण काय जे व्हेरिएशन्स करत जातो आम्ही एक टिपिकल टाईमपर्यंत गेल्यानंतर ते सगळं संपतं असं वाटतं. मग आता काय करायचं अशा वेळेला माझ्यासारखी नेहमी चांगलं काम करत राहणाऱ्या मुलगीला ते कुठे ते बांधल्यासारखं होतं. त्यामुळे मी फारसं नाटकात नाही बांधू शकले. डेली सोप मध्ये ही गोष्ट घडत नाही का? हा आता मी खरं सांगायचं तर हा डेली सोप म्हणजे वडापाव म्हटलं तरी चालेल. याची गरज आहे आजच्या काळात मध्ये. प्रत्येक कलाकाराला गरज आहे. काही काही कलाकारांच्या आयुष्यात काही गोष्टी होत नाहीत पण सिरियलमुळे बऱ्याच गोष्टी त्यांनी पार करू शकतात. सिरियलमुळे त्यांना पोचतो आपण. आणि म्हणजे आजच्या काळामध्ये ह्या सिरियलची गरज आहे असं मला वाटतं. आणि प्रत्येक आर्टिस्टने भले काही असो एक तरी सिरियल करावी असं मी म्हणेन. तोही अनुभव घ्यावा आणि त्याची गरज आहे. आणि गरजेपोटीच बरेच लोक या सिरियलमध्येच येतात असं माझे म्हणणं आहे. आणि कदाचित मीही त्या पद्धतीने आले असेल. कारण चित्रपटामध्ये आता तसे तुम्हाला रोल मिळतातच असं नाही. पण एक कलाकार म्हणून जी तुमची भूक असते ती इथे तेही होतं आणि सगळ्या गोष्टी मार्गी पण लागतात. मुलाखतीची सांगता करत असताना अगदी 1-2 प्रश्न आहेत. त्यातला म्हणजे एक प्रश्न म्हणजे एक अशी भूमिका जी आता इथून पुढे आपल्याला साकारायची आहे, जी कधी आपण साकारली नाही पण ती कधी म्हणजे चान्स मिळाला तर ती करायची इच्छा खूप आहे, अशी कोणती? बऱ्याच लोक सांगतात की तवाय म्हणजे कोठेवाली वगैरे वगैरे असं काहीतरी वेगळे वेगळे प्रश्न त्यावेळेच्या काही मुली सांगायच्या. पण मी सगळ्या तऱ्हेच्या भूमिका केल्यात मला असं वाटतं. म्हणजे अमकी करावी किंवा तमकी करू नये. कारण निगेटिव्हमध्ये सुद्धा मी सगळ्या शेड्स केल्यात. बऱ्याच लोकांचे एकच शेड असते. माझे तसे नाही झाले. म्हणजे 5 वर्ष मी नॉमिनेशनला होते ॲज अ बेस्ट ॲक्ट्रेस म्हणून. तर त्याच्यामध्ये मी आंधळा साक्षीदार केले तर एकदम सोबत निगेटिव्ह आहे. माहेरची पाहुणी केले तर मी कॉमेडी निगेटिव्ह आहे. मी एकदम खास्ट पण केलं. मी अशी पण केले. मी सगळ्या व्हरायटीज केल्या. हा मी जागो मोहन प्यारे मधलं रोलचं मी जास्त आवर्जून ह्याच्या सांगली. ती निगेटिव्ह होती. हा जी निगेटिव्ह सिरियल होती. पण ती तितकीच कुचकी पण होती बाई. ती कुचकी होती पण रागेट पण होती म्हणजे आणि भित्री पण होती. असं सगळ्या असं मिश्रण असलेली ती कॅरेक्टर होती. म्हणजे सेटलमध्ये होती. त्याला म्हणजे कॉमेडी असून ते लाऊड कॉमेडी नाही. नकळत घडत जात होतं आणि मी नकळत करत होते. म्हणजे मी इतके इन्वॉल्व्ह झाले होते त्या रोलमध्ये. आयरिसचीच होती, याच कंपनीची होती. पण ठीक आहे, चालायचंच. आणि एक अशी गोष्ट या इंडस्ट्रीमध्ये जी आपल्याला आता करायची राहून गेलेली होती ती पण ती करायची आहे. एखादं दिग्दर्शन असतं किंवा निर्मिती असते किंवा काहीतरी वेगळी एखादी यातलीच इंडस्ट्रीमधली कला जी आपल्याला आजमावायची असते त्या लेवलला जाऊन. खरं तर आपण उत्तम कोरिओग्राफर ही आहातच. अनेकांनी त्यावेळेला मी नृत्य दिग्दर्शन पण केले. त्याचं गव्हर्नमेंटने मला पारितोषिक पण दिलेलं आहे. आणि त्याचे सगळ्यांनी खरं तर आपले जे विद्यार्थी आहेत आपलं नाव अजून पण घेतात की आपण आपल्या मार्गदर्शनाखाली खरं तर ते करायला मिळालं. बऱ्याच मुलींना मी डान्स देण्यासाठी आग्रह केलेला आहे की हिला द्या हिला द्या. तमाशातल्या बऱ्याच मुली आहेत. बऱ्याच मुलींना मी पुढे आणण्याचा प्रयत्न पण केला. नाही हिला सोलो डान्स आहे हिला. त्या मुली मला आजही तितक्याच प्रेमाने हे करतात. पण मला दिग्दर्शिका होण्याचं कधी माझं एम नव्हतं आणि आजही नाही आहे.
पण मी प्रोड्युसर होण्याचं माझं एम होतं ते मी पूर्ण केलेलं आहे. मी जगावेगळी प्रेमकहाणी हे मी पिक्चर प्रोड्यूस केलं होतं. माझे मिस्टर होते, मला मिस्टरांनी पूर्ण पैसे दिले होते, पण माझ्याकडे मॅनपॉवर नव्हती. त्यामुळे माझ्या मिस्टरांनी सांगितलं की मी माझा धंदा बघणार, तुझं हे काय असेल ते एकटाचं विकून टाक, ह्याला कोण बघणार हे असं म्हणत. त्यामुळे माझं ते बघणारं कोण नसल्यामुळे मग मला मी बाबूराव बोर्डे नसते फिल्म मी देऊन टाकलं असं झालं. पण ती पण हाऊस झाली माझी ॲज अ प्रोड्युसर म्हणून. पण दीर्घ म्हणजे जो आता प्रवास आपला झालेला आहे या इंडस्ट्रीमधला, तो शब्दबद्ध करावा जेणेकरून आपल्या जो काही दुसरा जो चेहरा आहे, जो काही आत्तापर्यंत उषा नाईक आम्हाला कळलेला नव्हते, आपण आता मुलाखतीत तर ते आम्हाला कळत असतात, पण ते सगळं जेव्हा पुस्तकाच्या माध्यमातून जर ते आलं तर ते आणखीन पुढच्या पिढ्यांना ते जाणून घ्यायला आवडेल. तर या दृष्टीने काही आहे का म्हणजे मनामध्ये? कारण का खरंच म्हणजे मला असं वाटते की की बरंच काही आहे जे तुम्हाला सांगायचं आहे, व्यक्त व्हायचं आहे, जे तुम्ही त्यावेळेला सोसलेलं आहे ते तुम्हाला ते जगासमोर आणायचं आहे, पण आता कुठेतरी त्या गोष्टी आणण्याची आता ही खरी वेळ आहे का? मी देवा शपथ खरं सांगेन, हा चित्रपट करत होते बाबा कदम, माहिती असतील तुम्हाला, त्यांनी पद्मा चव्हाणांच्यावरती एक कादंबरी लिहिली होती, अभिनेत्री वगैरे असं काहीतरी. ते तो चित्रपट पूर्ण होईतोपर्यंत रोज ते सेटवर यायचे, उषा मला तुझ्यावर पुस्तक करायचं आहे, मला सगळं माहिती आहे तू खूप भोगलेलेस, मला करायचं आहे. आणि मी म्हणायचे त्यांना, बाबा मला काही पुस्तक नाही करायचं. ठीक आहे, काही गोष्टी होतात आयुष्यात, मी मेहनतच करत आले ना, मेहनतीने मी मिळवले ना, बरोबर, त्यामुळे मला काही पुस्तक करायचं नाही. आणि आजही माझा तोच विचार आहे की माझ्या घराण्यात जर कोणी माझ्यानंतर माझ्या पिढीमध्ये कोणी आलं तर ह्या इंडस्ट्रीत यावं असं होणार असेल तर माझ्या मुलापर्यंत मी ते सगळं थांबवलेलं असल्यामुळे मी असं कधी म्हणणार नाही की मी पुस्तक लिहीन किंवा काय करेन. ठीक आहे, बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये बरेच चढ उतार होतात, मान अपमान हे सगळं सहन करतच पुढे जायचं असतं, त्यामुळे तसंच मी करत आले. त्यामुळे ते पुस्तक रूपाने लिहून लोकांकडनं वेगळी सिंपती मिळवावी किंवा अरे रे कसं ना उषा अशी काही माझी इच्छा नाही आहे. हां, माझी चांगले जे चित्रपट आहेत तेच लोकांनी नेहमी बघत राहावेत, मी जे कामं केलेत तेच लोकांनी बघत राहावेत, आणि त्याचं माझं जास्तीत जास्त कौतुक होत राहावं अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे मी माझं चरित्र किंवा काय हे मी पुस्तक रूपाने लिहीन असं नाही मला वाटत. ताई, अगदी वेळात वेळ काढून खरं तर तुम्ही आज संवाद साधलात, यासाठी मी तुमचे अगदी मनापासून आभार मानतो. आज तुम्ही खूप छान हरहुन्नरीने तुम्ही इकडे कामं करताय, आम्हाला असेच तुम्ही रोज आम्हाला मालिकेच्या माध्यमातून भेटताय, कधी कधी अवॉर्ड फंक्शन्सला सुद्धा, तर अशाच ताशा तवाने टवटवीतपणे अशाच सतत काम करत राहा, तुम्ही नृत्यसुद्धा करा आणि भरभरून आमचं मनोरंजन करा, आणि आम्हीसुद्धा सतत तुमच्यावर आमचं प्रेम आहेच आणि ते पुढेही असंच राहील. मी तुमचे अगदी मनापासून अल्ट्रा मराठी आणि अल्ट्रा मराठी बसतर्फे आभार मानतो, आपण इतका वेळात वेळ काढून संवाद साधलात यासाठी थँक्यू सो मच, आणि परत एकदा अभिनंदन या पुरस्कारासाठी सुद्धा. थँक्यू, धन्यवाद. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.